नवभारत शिक्षण मंडळ सांगली व श्री दत्त महाविद्यालयामध्ये रघुनाथ गणपती सावंत हे एक गेले एकोणचाळीस वर्ष काम करून सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचा व शुभेच्छा समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरंदवाळचे प्राचार्य आर जे पाटील सर यांनी या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सत्कारमूर्ती रघुनाथ सावंत यांचं शालेय समिती पदाधिकारी प्राचार्य शिक्षक शिक्षकेत्र स्टाफ या सर्वांच्या वतीनं मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला मानपत्राचं वाचन प्राध्यापक आर आर टाकमारे यांनी केलं नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे कार्यकारी सदस्य शिवाजी पाटील यांनी श्री व सौ आर जी सावंत यांचे संस्थेसाठी असणारे योगदान एकोणचाळीस वर्षामध्ये प्रामाणिक व एकनिष्ठपणे केलेली काम पी व्ही पाटील व माई यांच्या समवेत केलेली अनेक कामं अशा अनेक गोष्टींना उजाळा दिला हे सत्कारप्रसंगी माजी प्राचार्य व शालेय समितीचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब मानेगावडे सर यांनीची शिरोळ नगरपालिका या ठिकाणी स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं व शाखेच्या वतीनं सत्कार करण्यात आला मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की रघुनाथ सावंत यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आमच्या सर्व शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीनं या महाविद्यालयासाठी काम केलेलं आहे त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला महाविद्यालयातील शिक्षक जाधव हो सर मस्कर सर भोजे सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समिती चेअरमन माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील बोलताना म्हणाले की आमच्या विद्यालयास रघुनाथ सावंत व त्यांच्या चौगिता वहिनी या दोघांचंही खूप मोठं योगदान लाभलेलं आहे तुगा तुम्हाला दोघांचं प्रेम असंच महाविद्यालयावर राहू दे त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी शालेय समिती सदस्य विनया गोरपडे महिला तक्रार समिती सदस्य सौभाग्यश्री अडसूळ यांच्यासह सा विविध संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सावंत परिवार अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर आधी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक गौतम भाऊ पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डी एन बिराधास सर यांनी केलं व सूत्रसंचालन टी बी माने मॅडम व एस डी मस्कर सर यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप